पुष्पा आहे, दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही सारे बच्चूकडू जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांचा नांदेडमध्ये आक्रोश मोर्चा. राहुल साळवे, अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेड. योद्धा बातमीचा नांदेड जिल्हा प्रतिनिधी, बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एक प्रसिद्ध पत्र जारी केले आहे आणि या प्रसिद्धी पत्रकातून 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये दिव्यांगाचा आक्रोश मोर्चा व तीव्र स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच साळवे पुढे म्हणाले की नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुका पार पाडल्या आहेत, तर नांदेड जिल्ह्यात नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या आहेत. कधी नव्हे तेवढ्या यावेळी मोठ्या संख्येने महायुतीच्या जागा नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आल्या आहेत, तर या सर्व महायुतीच्या जागा EVM मशीनमध्येच काहीतरी गडबड करून आल्या असल्याचा आरोपही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. पिंगबहुना ही शंका साहजिकच वर्तवली जात आहे, कारण महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना सुद्धा यावेळी पराभूत व्हावे लागले असल्याचे म्हणत साळवे यांनी दिव्यांगाचे आधारस्तंभ माजी मंत्री बच्चू कडू यांचा पराभव मान्य नसल्याचे म्हणत एक प्रकारे EVM मशीनमध्येच घोळ झाला असल्याचे म्हणत त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्यात यावे किंवा बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात यावे, कारण नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील असा एकही आमदार नाही जो विधानसभेत दिव्यांगाच्या न्याय हक्क मागण्यासाठी आवाज उचलू शकेल, त्यांना न्याय हक्क मिळवून देऊ शकेल. त्यामुळे बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन झालेच पाहिजे. म्हणून आम्ही सारे बच्चू कडू ही मागणी व दिव्यांगांच्या प्रलंबित विविध मागण्यासंदर्भात ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी अधिनियम RPWD ऍक्ट 2016 व महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण 2018 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. दिव्यांगांच्या हक्काचा दरवर्षीचा 30 लाख रुपये आमदार खासदार निधी दरवर्षी खर्च करण्यात यावे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांगाचे मानधन 5,000 रुपये करण्यात यावे. अत्योदय राशन कार्ड हक्काचे घरकुल स्वयंरोजगारसाठी जागा गाळे शासकीय निमशासकीय अनुशेष भरणे मुकबधीर कर्णबधीर दिव्यांगांसाठी स्वतंत्र चिन्हांकित वाहन व वाहन परवाना वितरित करणे अपंग दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून 50% सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे. मयत दिव्यांगाच्या परिवाराचे पुनर्वसन करावे. या व इतर विविध मागण्या संदर्भात मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. हा आक्रोश मोर्चा जागतिक दिव्यांग दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रेल्वे स्टेशन समोर नांदेड येथून जिल्हा परिषद महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन कार्यालयासह संबंधित सर्वच शासकीय कार्यालयात धडकणार आहे व एकापेक्षा अनेक प्रकारचे विविध तीव्र स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांनी या आक्रोश मोर्चा व आंदोलनाला सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष चंपतराव पाटील डाकोरे कुचेलीकरसह दिव्यांग आघाडी मुखेड देवीदास बंदिवाड आदित्य पाटील आणि सर्व मुकबधीर कर्णबधीर ब्लाइंड घटनेसह सकल बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेडकडून आज करण्यात आली आहे. धन्यवाद.